या आधीच्या व्याख्यानात आपण बघितलं होतं, मिनँडर हा पर्थियन किंवा बॅक्ट्रियन ग्रीक सम्राट भारतावर चालून यायला निघाला होता. त्यांनी पण हिंदूकुश ओलांडला आणि जो मार्ग डिमिट्रियसने वापरला जवळपास तोच मार्ग घेत तो पूर्णपणे अयोध्येपर्यंत आला. लक्षात घ्या, याही वेळेला त्याला कुठचाही प्रतिकार फार मोठा तीव्र असा काही झाला नाही. लोण्याच्या गोळ्यामध्ये जशी सुरी घुसते तसा मिनँडर हा अयोध्येपर्यंत येऊन पोहोचला. पण मिनँडरला माहिती होतं अयोध्येनंतर त्या डिमिट्रियसचं काय झालं होतं, डिमिट्रियस कशा रीतीने तिथं हरला होता. त्यामुळे त्यांनी भारतात येऊन म्हणजे अयोध्येपर्यंतचा प्रदेश जिंकला आणि पुढं थोडासा हॉल्ट घ्यायचं ठरवलं. यावेळेला भारतावरती मौर्य सम्राट जो राज्य करत होता त्या मौर्य सम्राटाचं नाव आहे बृहद्रथ मौर्य. आता बृहद्रथ मौर्याचं हे काम चालू होतं जेव्हा मिनँडर हा अयोध्या नगरीपर्यंत येऊन पोहोचला, अयोध्येत मुक्काम आहे. आणि मग अशा वेळेला त्यांनी काही काळ प्रतीक्षा करायचं ठरवलं होतं. नक्की काय हेतू होता त्याच्या डोक्यात हे कळलं नाही सुरुवातीला, पण जे काही सिकंदर करत होता तसाच प्रकार मिनँडरनी करायचं ठरवलं. सिकंदर जसं जिंकलेल्या प्रदेशातले जे विद्वान आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा, तर तसाच प्रकार इथं मिनँडरनी केला. मग त्यांच्याबरोबर संवाद साधायचा, मग तो जो स्थानिक कोण असतो तो सांगतो की बाबा तू महान आहेस, तेवढी गोष्ट हायलाइट करून दाखवायची. जसं सिकंदर इजिप्तमध्ये गेल्यानंतर इजिप्तचा जो ऑरॅटर होता त्याला सांगितलं मला तू देवाचा मुलगा म्हणून घोषित कर, आणि त्यांनी केलं. तर तसं भारतात सिकंदरला कोणी तसा भाव दिला नव्हता, पण मिनँडर हा आता भारतात आल्यानंतर त्यांनी असाच काहीतरी आवडला. आणि मग त्याची भेट एका भारतीय विद्वानाबरोबर झाली. या विद्वान माणसाचं नाव आहे नागसेन. हा विद्वान जो आहे हा प्रकांड पंडित आहे, बौद्ध आहे. बौद्ध वाङ्मयाचा प्रचंड मोठा अभ्यास या नागसेनांचा आहे. आणि हे नागसेन त्यांनी आता म्हणजे मिनँडरने नागसेनांना बोलावलं, नागसेन आले. मग ते म्हणाले की मला आता मिनँडर म्हणाला मला तुमच्याबरोबर चर्चा करायची आहे, वाद करायचा आहे. आता भारताची परंपरा आहे वादविवादाची, लक्षात घ्या, भारताची परंपरा तलवारीची तेवढी नाही, मतपरिवर्तनासाठी नाही, तर इथं वाद करायचं ठरवलं. म्हणजे इंग्लिशमध्ये डिबेट. आता डिबेट म्हणतं तर बेट लावलंच पाहिजे ना काहीतरी. नागसेनांनी सरळ सरळ सांगितलं की हे राजा, एकतर तू सम्राट आहेस त्यातून परकायस, वादविवादामध्ये तू हरायला लागल्यानंतर मला मारणार नाहीस कशावर. तर मिनँडरने अभय दिलं, हरकत नाही. पण मग नागसेनांनी सांगितलं आमच्याकडे वादविवाद असे होत नाहीत, वादविवाद करताना आम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी पण लावावा लागतो. मग मिनँडरने सांगितलं समजा वादविवादात मी हरलो तर तुम्ही म्हणाल ते मी मान्य करेन. नागसेनाने पण सेम सांगितलं आणि नागसेन आणि मिनँडर यांच्यातला वाद हा चालू झाला. वाद म्हणण्यापेक्षा जेव्हा विवाद केला जातो तर त्यावेळेला एक प्रकार आहे ते म्हणजे समोरच्याला प्रश्न विचारत जायचं आणि प्रश्नांमध्ये गुंतवून टाकायचं. मिनँडरनी हीच पद्धत वापरली, एकामागून एक प्रश्न विचारत राहिला. जेव्हा नागसेन या महान विद्वानांनी त्यांची अतिशय उत्तम प्रकारे उत्तर दिली, असं काही ज्ञान कधी ऐकलंच नव्हतं, हा प्रकार त्यांना बघायला मिळाला भारतात. आणि मग पहिला दिवस वादविवादाचा हा अनिर्णित राहिला. दुसरा दिवस उजाडला, दुसराही दिवस वादविवादाचा अनिर्णित राहिला. तिसरा दिवस उजाडला, ज्या संध्याकाळी मिनँडरचे डोळे खऱ्या अर्थाने उघडले, त्यांनी नागसेनांसमोर कबूल केलं की मी वादविवादात हरलो, माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि आता मी हरलेलो आहे, त्यामुळे तुम्ही जे म्हणाल ते मी करणार. धर्मविजय हा कसा श्रेष्ठ आहे बघितलं.
या ठिकाणी दिसतंय की एवढ्या महान ग्रीक सम्राटाला फक्त बालविवाहावर आमच्या इकडची माणसं हरवू शकत होती. नागसेन या महान विद्वानांनी यानंतर मिनँडरला सांगितलं, तू बौद्ध धर्म स्वीकार. आणि त्याप्रमाणे मिनँडर यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. इथून पुढे त्याचं नामांतर पण झालेलं आहे. मिनँडरच्या ऐवजी त्याला मिलिंद असं नाव या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि मग हे जे काही त्यांचे 3 दिवस अखंड चर्चा चालू होती, वादविवाद चालू होता, हा लिहून ठेवलेला आहे सगळा. आणि बौद्ध वाङ्मयामधला हा अत्यंत महत्वाचा ग्रंथ म्हणून ओळखला जातो. त्याचं नाव आहे मिलिंद पन्न. हे पाली भाषेतलं नाव आहे. संस्कृत नाव आहे तर मिलिंद प्रश्न. तर असा ग्रंथ हा या ठिकाणी लिहिला गेला. ह्या सगळ्याचा परिणाम असा झाला की मिनँडर बौद्ध झाला, मिनँडर बरोबरचे सैनिक सगळे बौद्ध झाले. आणि मग त्यांना भारतात राजाश्रय मिळायला लागला, सॉरी लोकांचा आश्रय मिळायला लागला. मिनँडरला जे हवं ते साध्य झालं होतं इथे, की मी तुमच्यातलाच आहे ह्या रीतीने तो इथं प्रिटेंड करून तो इथं मुक्काम टाकू बघत होता. पण त्याच वेळेला मौर्य राज्यामध्ये काहीतरी उलथापालथ झाली होती. कारण किती झालं तरी मिनँडर हा परका, हा आक्रमक आहे. आक्रमकांनी इथं आश्रय मागावा आपण देऊ शकतो, पण राज्यकर्ते बनायला द्यायचं? त्यामुळं ही गोष्ट मान्य नव्हती. बृहदरथ मौर्य हा भारताचं रक्षण करायला कमी पडला होता. राजकारणावरती त्याची जास्ती पकड नव्हती. आणि अशा वेळेला त्याचा जो सेनापती आहे त्याचं नाव आहे पुष्यमित्र शुंग. या पुष्यमित्र शुंगाने केला करवला जे काही असेल पण बृहदरथ मौर्याचा वध केला. आणि मग नवीन सम्राट म्हणून स्वतःला डिक्लेअर केलं. मगध गादीचा इतिहासच आहे. एक चंद्रगुप्त मौर्याचा सन्माननीय अपवाद सोडला तर बाकी नंद घराण्यामध्ये बरेचदा हे झालेलं आहे की सेनापतीने उठाव करायचा आणि सत्ता हस्तगत करायची. अगदी नंद घराण्याची सत्ता पण अशीच आलेली आहे, शिशुनाग घराण्याची सत्ता पण अशीच आलेली आहे, आता इथं शुंग घराण्याची सत्ता आली. म्हणजे पुष्यमित्र शुंगाने राज्य उभं केलं. पण पुष्यमित्र शुंग एवढा थांबला नाही, म्हणजे स्वतः सम्राट बनला बास झालं असं नव्हतं. देशाचा शत्रू देशात घुसला होता, तो आपल्यातल्याच बनून राहून तो आपल्याबरोबर राहत होता, राज्य करण्याच्या हेतूने तो राहत होता. आणि हे टाळण्यासाठी बृहदरथ मौर्याचं पुष्यमित्र शुंगाने मिनँडरवरती आक्रमण केलं. हे आक्रमण एवढं जबरदस्त होतं की मिनँडर हा पुष्यमित्र शुंगासमोर टिकू शकला नाही. आणि यानंतर डिमिट्रियस जसा गेला तसा अनेक लढाया हरत हरत मिनँडर हा सिंधू नदीपर्यंत गेला. लक्षात घ्या, याच्या आधीच्या लोकांनी केलेलं काम कसं महत्वाचं ठरतं की सिंधू नदीपर्यंतचा प्रदेश आमचा असं आमच्या डोक्यात ठाम भरलं होतं. त्यामुळे पुष्यमित्र शुंगानी या मिनँडरला सिंधू पलीकडं पळवलं, परंतु हिंदू कुशा पलीकडं नेलं नाही. सिंधू नदी पलीकडे ते गेले, प्रश्न संपला आणि पुष्यमित्र शुंग परत आला. या रीतीने आता मौर्य घराण्याचं जे राज्य आहे ते आता शुंगांचं राज्य झालं. शुंग हे वैदिक धर्मीय होते. त्यांनी धर्मस्थापना म्हणजे सनातन वैदिक धर्माची स्थापना भारतात परत केली. यज्ञ याग वगैरे ह्या गोष्टीवर बंदी आली होती, ते परत निर्बंध ओपन केले. त्यांनी डायरेक्ट अश्वमेध यज्ञ केला. आपल्याला माहितीये अश्वमेध यज्ञ म्हणजे घोडा वर्षभर पळवायचा आणि त्याच्यानंतर त्याचा यज्ञात विधिवत बळी द्यायचा, तर हा जो प्रकार आहे तर ते केला. परंतु या ग्रीकांना पण आता ते ग्रीक बराच काळ भारतात राहिलेले आहेत, सिंधू पलीकडे पण ते भारतातच राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांनाही ह्या सगळ्या गोष्टी चालीरीती माहिती होत्या. त्यामुळे अश्वमेध यज्ञाचा घोडा जसा सिंधूच्या परिसरात गेला तसा यवनाने तो पळवून नेला. झालं. आणि मग अशा वेळेला पुष्यमित्र शुंग या सम्राटाचा मुलगा आहे, त्याचं नाव आहे अग्निमित्र. त्या अग्निमित्रांनी हा घोडा परत आणला, यवनांना हरवलं, त्यांना खंडणी भरायला लावली आणि हा पराक्रम करून अग्निमित्र शुंगाने घोडा परत भारतात आणला, सॉरी मगध साम्राज्यात आणला. यानंतर इथं मोठा यज्ञ झालेला आहे. तुम्हाला जर माहिती असेल तर भारतात एक
महाकवी कालिदास या नावाचा एक महान कवी होऊन गेलेले आहे. या महाकवी कालिदासाने जे काही वाङ्मय निर्माण केले त्यापैकी एक मोठं काव्य नाट्यकाव्य म्हणतात तर तो प्रकार आहे, त्याचं नाव आहे मालविका अग्निमित्रम. तर ह्या नावाने जे काव्य आहे त्याच्यामध्ये जो अग्निमित्र म्हणून वर्णन केलेला राजकुमार आहे तो हा पुष्यमित्र शुंगाचा मुलगा अग्निमित्र शुंग असा आहे. या रीतीने शुंग घराण्याची सत्ता ही उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आलेली आहे. यवन म्हणजे मिनँडर हा शेवटचा यवन आक्रमक हा ठरला. यानंतर ती ग्रीक मंडळी सिंधूच्या खोऱ्यातच होती पण सिंधूच्या पलीकडे राहत होती, सिंधूच्या अलीकडे ते आक्रमक म्हणून नंतर आलेले नाहीत. तर अशा रीतीने ग्रीकांची आक्रमणाची सुरुवात झाली ती सिकंदरापासून आणि शेवट झाला तो पुष्य मिनँडर या सम्राटापाशी शेवट झाला. पण एवढ्यावर मॅटर संपत नाही. इथं जगात आंतरराष्ट्रीय स्तरावरती बऱ्याच घडामोडी त्याही वेळेला घडत होत्या. भले त्यावेळेला वर्तमानपत्र नसतील, इकडून तिकडे बातम्या यायला वेळ लागत असेल, परंतु हा जो कालखंड येतो हा कालखंड हा साधारणतः इसवी सनाच्या आसपासचा कालखंड आहे. यावेळेला हिमयुगाची सुरुवात ही जगामध्ये झालेली आहे. आणि मग हे जे हिमयुग आलेलं आहे त्या हिमयुगामुळं हे छोटंसं हिमयुग म्हणतात, अंदाजे 400 वर्ष टिकलं म्हणून छोटं हिमयुग म्हणतात. तर हे हिमयुग हे जगात सुरू झालं. हिमयुगात होतं काय तर बर्फाच्या ज्या टोप्या दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुवावरच्या त्या बर्फाच्या ज्या टोप्या आहेत ह्या खाली खाली सरकत येतात. किंबहुना दर हिवाळ्यामध्ये बर्फाची टोपी खालपर्यंत आलेलीच असते पण उन्हाळा सुरू झाला की ती आकुंचन पावत वरपर्यंत जाते. परंतु ह्यावेळेला आकुंचन पावायचं प्रमाण कमी व्हायला लागलं आणि त्यामुळे झालं काय की जे उत्तरेकडे राहणारे जे लोक आहेत त्यांच्या जमिनी ह्या बर्फाने आच्छादलेल्या राहायला लागल्या, खाणं पिणं मिळेल असं झालं. तशात तिथं तुम्हाला जर आठवत असेल तर आपण सुरुवातीची जी काही व्याख्यानं बघत होतो त्याच्यामध्ये आपण हूण नावाच्या लोकांचं वर्णन ऐकलेलं आहे. हे मंगोलियाच्या परिसरात राहणारे लोक आहेत. आता ह्या नकाशात काही मंगोलिया आलेला नाहीये पण भारताच्या ह्या दिशेने वर गेल्यावर मंगोलिया येतो. तर या मंगोलियाच्या परिसरात नक्की माहीत नाही कुठचे आहेत हूण लोक, पण मोस्ट प्रोबॅबली इतिहासकार असं मानतात की ते मंगोल आणि आजूबाजूच्या परिसरातले लोक असले पाहिजे. त्यांना युंग नू असं नाव आहे, HUNG त्यांचं नाव लिहिताना असं लिहितात. युंग नू असं त्यांचं नाव आहे. त्यांना सरासरी भारतात हूण असं ओळखलं जातं, युरोपमध्ये पण हूणच म्हणतात त्यांना. आता हे लोक भयानक आहेत. त्यांची वर्णन अशी केली जातात की केवळ त्यांना शेपटी नाही म्हणून माणूस म्हणायचं पण अन्यथा ते पशुसमच आहे. हे माणसाच्या कवट्या काढून त्याच्यातून दारू पिणारे वगैरे असल्या प्रकारचे क्रूरकर्मी लोक आहेत. हे मांसाहारी आहेत, अर्धकच्चं मांस खाऊन जीवन जगायचे. ते अर्धकच्चं म्हणजे अर्धवट शिजलेलं म्हणजे काय असायचं तर घोड्यावरती, ते घोडेवाले आहेत ना सगळे, ते घोड्यावरती मांस ठेवायचं, त्याच्यावर स्वतः बसायचं आणि रपेट चालू करायची. त्याच्या घर्षणातून जी उष्णता उत्पन्न होते तेवढ्यावर जेवढं शिजेल तेवढं. हे असा प्रकार आहे त्यांचा. हे भयानक प्रकारचे लोक होते आणि भूक लागली की लगेच खालती चीनमध्ये घुसायची. चीनी लोक बर्बाद झाले होते ह्यांच्या आक्रमणांमुळे आणि म्हणून शेवटी चीनांनी निर्णय घेतला इथं भिंतच बांधून टाकू. लहान असताना वाटायचं भिंत म्हणजे आपली बिल्डिंगला कंपाऊंड वगैरे घालतात तशी भिंत असेल तसं नाहीये. इथं फोर्टिफिकेशन वॉल तटबंदी ह्या रीतीने ती भिंत आहे आणि ती संपूर्ण त्यावेळच्या मंगोलियाचे जे हुणांचा प्रदेश होता त्यावेळचा त्या प्रदेशाला त्यांनी ही तटबंदी घातलेली. ह्या रीतीने हुणांना आता चीनमध्ये घुसायचा मार्ग बंद झालाय. हुणांना हिमयुग आल्यामुळं त्यांच्या प्रदेशातलं बर्फ हटत नाहीये. लोकसंख्या तर 9 लाखापेक्षा जास्ती आहे आणि अशा वेळेला त्यांनी आपला प्रदेश सोडला. नाहीतरी ते भटकेच होते आणि दुसरे टोळीवाले तिथं राहत होते. हे साधारणतः भारताच्या उत्तर दिशेला तिथं त्या परिसरात कुठेतरी त्यांचा पण टोळीवाल्यांच्या लक्षात घ्या कसं असतं की एक निश्चित अशी जमीन नसते, एवढ्या मोठ्या परिसरात आम्ही भटकणार. तर त्या पद्धतीमध्ये ते टोळीवाले भटकत असायचे. त्यांचं नाव आहे युची. इथं मी लिहून ठेवतोय तर
युची ज्या टोळ्या आहेत त्यांच्या परिसरात हे हुण लोक घुसले. हुण लोक जबरदस्त वॉरियर आहेत लक्षात घ्या. हुणांकडे त्यावेळेला कॉम्पोझिट बो म्हणजे धनुष्याला ते धनुष्याचा जो बांबू असतो त्याला बहुधा ते गायीचं आतड काहीतरी करून फ्यूज करायची. एक्झॅक्ट कळलेलं नाहीये पण त्यामुळे होतं काय की धनुष्याची जी तन्यता आहे त्याची काय टेन्साईल स्ट्रेंथ त्याची ते म्हणजे ताणायची शक्ती इलॅस्टिसिटी हे वाढतं आणि त्यामुळे धनुष्याचा आकार लहान होतो आणि भेदन क्षमता वाढते आणि त्यामुळं धनुष्याचा आकार लहान झाल्यामुळं याला इंग्लिशमध्ये वापरतात शब्द माउंटेड आर्चर. माउंटेड आर्चर म्हणजे काय असं सांगतो की घोड्यावर उभं राहून किंवा घोड्यावर बसून हे बसल्या बसल्या धनुष्यातून बाण सोडू शकायचे. तुम्ही रामायणातली वर्णन ऐका, रामाचं वर्णन केलं जातं अजानुबाहू. थोडक्यात त्याचा अर्थ असा असतो की हात लांब बसलेला माणूस. कारण का तर धनुष्य वापरायचं तर तुम्हाला एक हात स्ट्रेच करायचा आहे ज्याच्यात तुमचं धनुष्य असणार आहे आणि त्याची प्रत्यंच म्हणजे जी दोरी आहे ती कानापर्यंत मागे खेचायची असते म्हणून शब्द वापरला जातो आकर्ण प्रत्यंच. आणि मग ती अशी धरून सोडतात. आता गंमत अशी आहे की त्यावेळेची धनुष्य मोठी आहेत. जेवढं धनुष्य मोठं तेवढा त्याचा पल्ला लांबचा असणार आहे आणि म्हणून मग हे जे योद्धे आहेत हे रथात बसून युद्ध करायचे तर त्यांना मोबिलिटी मिळायची. पण रथ हा इतक्या जोरात जाऊ शकत नाही जितक्या जोरात घोड्यावाला जाऊ शकतो. एकटाच घोड्यावर आहे आणि त्यातून धनुष्याचा आकार लहान झाला, त्यातून भेदन क्षमता वाढली, अंतर वाढलं. या सगळ्याचे युद्धाचे फायदे कोणांना मिळायचे? शिवाय त्या लोकांना युद्धात जाम आरडाओरडा करायची सवय होती. म्हणजे आपण होळीला जसं बोंबलतो तशा रीतीने बोंबाबोंब करायची, समोरच्याचं डोकं उठवून टाकायचं. म्हणून युरोपातले लोक ह्या लोकांना बार्बेरियन म्हणतात म्हणजे भुंकणारे लोक. हे जे हुण लोक आहेत त्यांनी युची यांच्या प्रदेशात घुसले. युची खूप उत्कृष्ट वॉरियर होते पण हुणांसमोर ते टिकले नाही आणि त्यामुळं युची लोकांना त्यांचा परिसर सोडून पुढे जायला तिथं सिथिया म्हणजे मध्य आशियाचाच भाग आहे गौतमजी महाराजांना तिथला त्या सिथियन लोकांवर ते गेले चालून. त्यामुळे सिथियन लोक इथून इराणमध्ये घुसले. इराणमध्ये त्यांनी ग्रीकांची वाट लावायला सुरुवात केली आणि ग्रीक मंडळी पळत भारतात आली. इराण हा युची लोकांच्या हातात गेला, सॉरी सिथियन लोकांच्या हातात गेला. जेव्हा भारतामध्ये ही ग्रीक मंडळी इकडून घुसून या परिसरात आली, आता ते आलेले ते भारतात आश्रित म्हणून आलेले आहेत. हे आता आक्रमक म्हणून आलेले नाही आहेत. आणि मग भारतामध्ये त्यांना आपण आसरा दिला, आश्रय दिला. ते हळूहळू भारतामध्ये राहून भारतातले वेगवेगळे धर्म अंगीकारायला सुरुवात केली. जसं बौद्ध धर्म जर आपण बघितलं होतं मिनँडरच्या लोकांनी घेतलाच होता, काही जणांनी वैदिक धर्म स्वीकारला, काही जणांनी जैन पंथ स्वीकारला आणि हळूहळू ते ग्रीक लोक आमच्यामध्ये मिसळून जायला लागले. महाराष्ट्रापर्यंत आले का? त्याचं उत्तर आहे हो. महाराष्ट्रात पण हे ग्रीक लोक येऊन राहिलेले आहेत. विशेषतः तुम्ही जर बघितलं तर लोणावळा परिसर जो येतो तिथं काही छान गुंफा आहेत, कारला, भाजे, बेडसा अशा त्या गुंफांची नावं आहेत. तर ह्या ज्या गुंफा आहेत ह्या गुंफांपैकी कारल्याच्या ज्या गुंफा आहेत ह्या यवनांनी बांधलेल्या आहेत, कोरलेल्या आहेत. ते यवन म्हणजे कोण? तर ग्रीक लोक, यवनाचार्य वगैरे आपण त्यांना म्हणायचो. तर त्याप्रमाणे त्या ग्रीकांनी ह्या लेण्या कोरल्यात, ह्या नोंदी मिळतात. त्याप्रमाणे आपल्याकडे इथे ग्रीक लोक आलेले आहेत पण हे आता आक्रमक म्हणून आलेले नाही आहेत. हे भारतातच आश्रित राहिलेले आहेत आणि हळूहळू भारतामध्येच ते मिसळून गेले. एवढे मिसळून गेले की कदाचित आपले पूर्वज ग्रीक असू शकतात, किंवा अधिक चांगलं वाक्य सांगतो आपल्या पूर्वजांपैकी काही जण ग्रीक असू शकतात. ओके, तुम्ही चेक करून बघा, तुमच्या लक्षात येईल. आजच्या आपल्या रंगरूपावर जायची गरज नाही, परंतु जसं आपण बघतो की एक आई एक वडील, दोन आजोबा दोन आजा, चार पणजा चार पणजोबा, आठ खापर पणजोबा आठ खापर पणजा. बघा, प्रत्येक पिढी मागं आपण डबल डबल होत जातो संख्या. तुम्ही चेक करून बघा. असं करत तुम्ही कल्पना करा 2000 वर्षापूर्वीपर्यंत आपल्या किती पिढ्या झाल्या असतील आणि त्यापैकी काही लोक ग्रीक असू शकतात, आहेत असं म्हटलेलं नाही. तर अशा रीतीने ग्रीक लोकांची
इतिश्री शेवटी या पद्धतीत भारतामध्ये झाली. तो भारत जिंकायचं जे स्वप्न आहे त्यांचं ते काही शेवटपर्यंत पूर्ण झालं नाही, पण भारताच्या वेगवेगळ्या भागावर त्यांची राज्य ही प्रदीर्घ काळ राहिलेली आहेत. आणि पुढं तर ते आपण बघितलंच की शेवटी आश्रित म्हणून आले आणि भारतामध्ये हळूहळू करत ते मिसळून गेले. तरी बराच प्रदीर्घ काळ ते ग्रीक ह्या ओळखीनेच राहिलेले आहेत. मग हळूहळू त्यांची ती ओळख पुसली गेली. परंतु सुरुवातीच्या कालखंडात जरी त्यांनी भारतातले धर्म स्वीकारले असले तरी त्यांना ग्रीक ही आयडेंटिटी बराच काळ होती. या रीतीने सिकंदराच्या प्रचंड मोठ्या ज्या स्वारीचं वर्णन केलं जातं त्याची इतिश्री त्यांची भारतामध्ये या रीतीने झाली. यानंतर ग्रीकांचं परत भारतामध्ये नाव दिसत नाही. ते एकदा भारतात येऊन सेटल झालेले आहेत. इथं एक पर्व हे इतिहासाचं संपलं.